शुभ प्रभात मुलांनो, सर्वांनी श्यामचे बंधुप्रेम हा पाठ वाचला आहे ना, आणि त्याचा स्वाध्यायही तुम्ही वहीत लिहिलाच असेल। तर आता आपण पुढल्या पाठाकडे वळूया। मुलांनो, तुमच्यासमोर एक चित्र आहे। या चित्रात एक घर आहे, सूर्य उगवलाय, झाड आहे, घरापुढे तुळशी वृंदावन आहे, मोठं अंगण आहे आणि अंगणामध्ये धान्य वाळायला घातलं आहे, धान्यांचे ढिगारे आहे, पुन्हा एक मुलगा धान्यखाली टाकतो आहे, तिथे काही पाखरं धान्य खायला आलेली आहेत। यावर आधारित एक कविता आपण अभ्यासणार आहोत। कवितेचं नाव आहे माझ्या अंगणात। कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी। तर मुलांनो, सर्वप्रथम आपण कवीचा परिचय मी तुम्हाला सांगणार आणि त्यानंतर कवितेचा अर्थ समजून सांगेल। कवी ज्ञानेश्वर कोळी, जन्म 1956। त्यांनी अनेक साहित्य लेखन केले आहेत, त्यात जगणे माझे, आयुष्याच्या वाटेवर, घन दाटलेले, छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे कविता संग्रह, आठवणीचा गूळ हा त्यांचा कथा संग्रहही प्रसिद्ध आहे। आता काव्य परिचय। या कवितेत भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतातील जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय शेती हा आहे, म्हणजेच जवळजवळ 70% लोक येथे शेती करतात। शेतकरी आपल्या शेतात अतोनात कष्ट करतो। जेव्हा हा शेतकरी इतके कष्ट करतो ना मुलांनो, तेव्हाच आपल्याला इतकं खायला मिळतं आणि आपण दोन वेळा जे जेवतो ते शेतकऱ्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ आहे। जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो। जसं तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केला किंवा कोणती एखादी गोष्ट व्यवस्थितशीर पार पाडण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आणि त्यात तुम्ही यशस्वी झालात आणि वर्षभराच्या अभ्यासाने तुम्हाला चांगले गुण मिळाले की तुमच्या मेहनतीचे चीज होते, त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळते, त्यामुळे तुम्ही खूप सुखावता, तुम्हाला खूप आनंद होतो आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद तुमच्या आईवडिलांना होतो। होतो ना, तसाच आनंद येथे शेतकऱ्याला होतो, कारण त्यांनी केलेल्या कष्टाच्या मेहनतीचं ते फळ असतं। मुलांनो, घराला जसं स्वतंत्र अस्तित्व असतं तसं अंगणालाही असतं। आशा आकांक्षाच्या वृक्षवेली, स्वप्नांची फुलपाखरं, सृजनाच्या कळ्या फुलं या अंगणातच भेटत राहतात। असे हे अंगण माझ्या अंगणात या कवितेत आले आहे बरं का। रात्रंदिवस कष्ट केल्यावर शेतातील धान्य समृद्धता अंगणात येऊन पसरते, तेव्हा शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही। शेतकऱ्याच्या मनातील याच भावभावना आणि त्यांनी पिकांना दिलेल्या वेगवेगळ्या उपमा येथे सांगितलेल्या आहेत। चला तर आता आपण सर्वप्रथम ही कविता सर्वजण मिळून गाऊया। गहू शाळावाच मोती काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल। गहू शाळावाच मोती काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल। शार माती दोन्ही मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास। काळ्या शार माती दोन्ही मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास। दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदन खावा। दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदन खावा। जीव दम तो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात
अशी दुधातली साय जीवा दमतो शिणतो घास भरवते माय घरा मंदी घरट्यात जशी दुधातली साय अंगणात आज माझ्या दाण टिपती पाखर अंगणात आज माझ्या दाण टिपती पाखर दूर उडून या जाता आसू येती गालावर दूर उडून या जाता आसू येती गालावर गहू शाळवाच मोती काळ्या रानात गांडल आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल लख चांदण पडल लख चांदण पडल. आता आपण कवितेचा भावार्थ बघूया. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडल आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल काळ्या क्षार मातीतुनी मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मिजास. मुलांनो, गहू म्हणजे आपण ज्यापासून पोळी करतो, गव्हाचे पीठ करतात आणि पिठापासून पोळी करतात म्हणजे ती तर सगळ्यांना माहितीच आहे. आता शाळव म्हणजे काय? शाळू म्हणजे ज्वारी, शाळव म्हणजे ज्वारीचे दाणे. तर ज्यापासून आपण भाकरी करतो, ज्वारीचं पीठ करतात आणि त्या पिठापासून भाकरी बनवतात. सगळ्यांना झुणका भाकर माहिती आहे ना, तर हीच भाकरी ज्वारीच्या पिठापासून केली जाते. तर त्याला मोत्यांची उपमा दिलेली आहे. तर या शेतकऱ्याच्या शेतात रानात काळ्या रानात म्हटलेलं आहे, जेव्हा हे सांडतात तेव्हा तिथे लख चांदणं पडतं. लख म्हणजे स्वच्छ, शुभ्र, तेजस्वी, प्रखर असं चांदणं पडलेलं आहे. ज्याप्रमाणे काळोख्या रात्री चांदण्यांचा प्रकाश होतो, त्याप्रमाणे माझ्या रानामध्ये जेव्हा हे मोती पडतात, हे गहू आणि ज्वारीचं हे पीक जेव्हा येतं, त्यावेळी असं वाटतं आहे की जणू काही चांदणं पडलेलं आहे. पुढच्या कडव्यात म्हणतात, आता काळ्या क्षार म्हणजे शेतीत शेतामध्ये मातीचा रंग असतो, त्याला काळं क्षार म्हटलं आहे. तर त्या तिथून त्या मातीतून जेव्हा त्यांचं पीक उगवतं तर ते कसं असतं, त्याला मोती पवळं म्हटलं आहे. मोती म्हणजे पांढरा रत्न आहे आणि पवळ्याचं म्हणजे पवळं हे रत्नच आहे, ते त्याचा रंग लाल असतो. आणि रास म्हणजे ढीक, तर याचा ढीक त्यांच्या शेतामध्ये लागला असतो. तर कशाचा? तर गहू ज्वारीचा वगैरे शेतात ढीग लागतो, तर त्याला त्यांनी असं म्हटलं आहे जणू काही मोतीपोळ्यांचंच ढीग माझ्या शेतात लागलेलं आहे. आणि ते कशाप्रमाणे? तर रान मेव्याची मिजास, म्हणजे रान मेवा म्हणजे काय? तर रानातला मेवा. मग रानातला मेवा काय? तर कैरी, चिंच, बोरं, करवंद, आवळा, त्यानंतर चिजबिलाई, चिंच, असे हे जे रानात येणारी जी पिकं आहे, रानात पिकणारी पिकं, तिला रानमेवा म्हटलेलं आहे. आणि मिजास म्हणजे तोरा, ॲटिट्यूड. तर शेतकरी म्हणतो की जेव्हा ही पिकं माझ्या या पिकांची रास जेव्हा ढिगं जेव्हा माझ्या शेतात असतात, तर ते मोठ्या तोऱ्यामध्ये डुलत असतात, मोठ्या मिजासेमध्ये डुलत असतात. पुढचं कडवं बघा. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण कुण्या गोविंदानं खावा. दिला घेतला म्हणजे देणे आणि घेणे. तर या कडव्यातून मुलांनो आपल्याला संदेश दिलेला आहे, है ना. या कवींनी आपल्याला यातून संदेश दिलेला आहे. ते म्हणतात आहे, दिल्या घेतल्याने म्हणजे आपण जर देवाणघेवाण केली एक आपल्याकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून आपण असं जर एखाद्या गोष्टीची देवाणघेवाण केली की ते आणखीन वृद्धिंगत होतं, ते आणखीन वाढतं. जसं ज्ञानाने ज्ञान, आपण जर समोरच्याला ज्ञान दिलं तर आपलेही ज्ञान वाढत असतं. तसंच रानातला रानमेवा म्हणजेच हेच सगळं चिंचा, बोरं,
करवंद हा जो रानमेवा आहे हा सगळे एकमेक जण एकमेकांना वाटून घ्या, सगळेजण आपापसात वाटून घ्या, शेअरिंग करा। तर या ठिकाणी आपल्याला हा एक संदेश दिला आहे शेअरिंगचा, बघा एकमेकांना वाटून घ्या आणि गुणागोविंदानं म्हणजे आनंदानं तो एकमेकजण खा, आणि त्यातनं जो आनंद मिळतो तो अद्वितीय आनंद असतो। तर यातून आपल्याला पुन्हा एकत्र राहण्याचा संदेश दिलेला आहे, तर आपण एकोप्याने राहिलं पाहिजे आणि आपल्यातला जो रानमेवा हा एकमेकांना दिला पाहिजे आणि त्याची वाढ केली पाहिजे। पुढे जीव दम तो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय। मुलांनो, ज्याप्रमाणे या कडव्यामध्ये आईचे महत्त्व आपल्याला सांगितलं आहे, ज्याप्रमाणे आपण शाळेतून बघा आपल्या घरी गेल्यानंतर कसं आहे, आपली आई आपल्याला खायला प्यायला विचारते, गरम गरम करून देते, हो की नाही। काय खायचं आहे आई, घरात गेल्या गेल्या मला हे खायचं आहे म्हटलं की आईला लगेच वाटतं की माझं मूल दमून आलेलं आहे, काहीतरी त्याला खायला प्यायला दिलं पाहिजे। तशीच ही आई, हा शेतकरी जेव्हा त्याच्या शेतातनं दमून घरी येतो, जीव दमतो म्हणजे तो दमलेला असतो, काम करून करून थकलेला असतो, आणि थकल्यानंतर हा जेव्हा घरी जातो तेव्हा याची आई याच्यासाठी खायला प्यायला देते। कशी आहे ती, तर दुधातली दुधावरच्या साईप्रमाणे ती माझ्यावर माया करते। तर अशा आईच्या मायेचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला कवींनी सांगितलं आहे। पुढे अंगणात आज माझ्या दाण टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती घालावर। या कवितेचा शेवट मुलांनो भावूक केलेला आहे। कष्ट करणारा हा शेतकरी आपल्या शेतामध्ये हे पीक पिकवतो, हां हे पीक हे दाणे खायला पाखरं उडत येतात आणि ते येऊन ते पाखरं सगळे हे दाणे खातात आणि तृप्ततेने पुन्हा उडून चालले जातात, तृप्त होतात हे आणि ते उडून जातात। आणि हे उडून गेल्यानंतर मात्र त्यांच्या डोळ्यात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, पाणी येतात डोळ्यामध्ये। पण मुलांनो, हे पाणी म्हणजे हे त्यांचं आनंद अश्रू आहे, त्यांना मिळालेलं हे खूप मोठं धन आहे की माझा आज कोणीतरी सुखावून जात आहे, मी केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे असं त्यांना त्यावेळी वाटतं, आणि मी पिकवल्यानंतर कोणीतरी हे तृप्त होऊन गेलेलं आहे, कोणीतरी खाऊन गेलेलं आहे, आणि हे बघत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात। अशाप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने शेतकऱ्याच्या भावभावना इथे स्पष्ट केल्या आहेत। शेतकरी कसा शेतामध्ये कष्ट करतो, त्याचे फळरूपी धान्य स्वरूपात मिळते आणि हे धान्य तो इतरांना पुरवितो। शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व आपल्याला या कवितेतून शिकायला मिळालेलं आहे। मुलांनो, या पुढील तासाला आपण या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। धन्यवाद।